एक नजर टाकणार आहोत जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप नाईनवर. मनोज रांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या नांदगावमध्ये बेमुदत उपोषण सुरू. सकल मराठा समाजाच्या वतीनं उपोषणाला सुरुवात. नागपूरमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 4,000 अधिक शेतकऱ्यांना फटका. गहू, संत्रा, हरभरा, कापूस, तूर आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान. नाशिकच्या मनमाडमधल्या नागासाक्या धरण कोरडं पडल्यानं परिस्थिती गंभीर. सध्या जिल्ह्यातील 24 पैकी 2 धरणं पूर्ण कोरडी पडली. उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार. नागपुरात 14 दिवसात 10 हत्येच्या घटना. हत्येच्या घटनांनी उपराजधानी हादरली. नांदेडच्या गोदावरी नदीमध्ये सांडपाणी सोडल्यानं संपूर्ण नदीच्या पाण्याचा रंग हिरवा. गोदावरी नदीमध्ये शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असल्यानं पाण्याच्या रंगात सातत्यानं बदल. अहमदनगरमधल्या नगर अर्बन बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचा सीए शंकर अदानी याला अटक. बँकेत तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा तर आतापर्यंत 1 कोटी 4 जण अटकेत. कर भरणा अहवाल सादर न केल्यानं मालेगाव महापालिकेच्या 36 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वेतन रोखलं. महापालिका आयुक्त जाधवांची कारवाई. वर्ध्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वॉकेथॉन रॅलीद्वारे जनजागृती. परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमानं रॅलीचं आयोजन. धुळे जिल्ह्यामध्ये गहू काढणीला वेग. गव्हाला क्विंटल मागे 3,000 दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा.